नमस्कार, तनिष्का रेसिपी मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि तितकाच झटपट होणारा पौष्टिक पुलाव पाहणार आहोत। हा पौष्टिक पुलाव लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो आणि हा पौष्टिक पुलाव जितका झटपट होतो तितकाच चवदारही होतो। चला तर मग सुरुवात करूया पौष्टिक पुलाव बनवायला। पौष्टिक पुलाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी ते दोन कांदे घेतलेत, कांद्याचे उभे बारीक काप करून घेतलेत, एक मोठी सिमला मिरची घेतली, सिमला मिरचीचे छान बारीक काप करून घेतले या पद्धतीने, एक गाजर घेतलंय, गाजराचे पण उभे असे छान बारीक काप करून घेतलेले आहेत, एक बटाटा घेतलाय, बटाट्याचे साल काढून वाशे या पद्धतीने काप करून घेतलेले आहेत, एक टोमॅटो घेतलाय, टोमॅटोचेही बारीक काप करून घेतलेले आहेत। याचबरोबर आपल्याला मटार लागणार आहेत, हे फ्रोझन मटार घेतलेत, साधारण एक छोटी वाटी मटार आहेत हे, आणि थोडीशी कोथिंबीर। या भाज्यांव्यतिरिक्त आपल्याला अजून काय जिन्नस लागणार आहे ते पाहू। मी ते शेंगदाणे घेतले थोडे, साधारण अर्धी वाटी शेंगदाणे आहे, थोडासा कढी पत्ता, काही तुकडे घेतलेत काजूचे, काजूचे असे उभे काप करून घेतलेले आहेत, आणि मसाल्यांमध्ये दोन तेजपान आहेत, दालचिनीचा तुकडा आहे थोडा, तीन ते चार लवंगा, काळे मिरे घेतलेत चार पाच, स्टार फूल आहे, स्टार फूलचे दोन तीन असे तुकडे घेतलेले आहेत, आणि तीन हिरवी वेलची घेतली आहे, त्याचबरोबर एक चमचा लसूण अद्रकची बारीक पेस्ट घेतलेली आहे, एक चमचा जिरे घेतलेले आहेत, मीठ आपल्याला चवीनुसार लागणार आहे, आणि दीड मोठी पळी तेल घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला पौष्टिक पुलाव बनवण्यासाठी तांदूळ लागणार आहे, हा अर्धा किलो तांदूळ घेतलाय मी, ते हा बासमती तांदूळ आहे। हा तांदूळ आपण आता स्वच्छ धुवून घेऊ आणि एक 10 मिनिटांसाठी तांदूळ पाण्यात भिजू देऊ। हा तांदूळ 10 मिनिटांसाठी पाण्यात भिजत ठेवलाय, तोपर्यंत आपण पौष्टिक पुलाव बनवायला सुरुवात करूया। हा पुलाव आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, कुकरमध्ये एका शिट्टीत हा पुलाव बनवणार आहोत, खूपच लवकर बनतो हा पुलाव। सगळ्यात अगोदर आपण कुकरमध्ये तेल टाकून घेऊ। मी इथे तेलाचा वापर करते, जर तुम्ही साजूक तुपाचा वापर केला तरीच खूप छान असा पुलाव तयार होतो। तेल तापलंय, आपण सगळ्यात अगोदर इथे तेलात काजू फ्राय करून घेऊ थोडे। हे काजू फ्राय करून तेलातनं पुन्हा बाहेर काढून घ्यायचे आहेत, थोडा हलका सोनेरी रंग येईपर्यंत काजू फ्राय करायचे आहे तेलात। गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे। तुमच्याकडे जर काजू सोबत बदामही आवडत असतील तर तुम्ही बदामही टाकू शकता या पुलावमध्ये। बदामही अगोदर असेच तेलात थोडे फ्राय करून घ्यायचे, काजूला हलका सोनेरी रंग यायला लागलाय। आपण आता तेलातनं काजू बाहेर काढून घेऊ। या पद्धतीने काजू मी इथे फ्राय करून घेतलेले आहेत। आपण आता सगळ्यात अगोदर तेलात खडा मसाला टाकून घेऊ। खडा मसाला छान परतू द्यायचा आहे तेलात, त्यानंतर जिरे, त्यानंतर कढीपत्ता आणि शेंगदाणे। शेंगदाणे तेलात छान परतून घ्यायचे, ते खायला छान खरपूस लागतात। मग त्यानंतर आपण त्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ। नंतर कांदे टाकून घ्यायचे, कांद्यानंतर लगेचच हिरवी मिरची
मी इथे हिरवे मिरचीचे मोठे बारीक कप ठेवलेले आहे, कारण जर लहान मुलांना मिरची आवडत नसेल किंवा तिखट लागली तर ते कप आपल्याला बाजूला काढून ठेवता येतात, म्हणून मी मोठ्या साईजचे कप ठेवले आहेत मिरचीचे। यानंतर आपण त्यात बटाटे टाकून घेऊ, लगेच गाजर, हा मसाला पुलाव बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो आणि खायला खूपच चवदार लागतो। त्यानंतर आपण त्यात मटार टाकून घेऊ, नंतर लगेचच सिमला मिरची, आणि सगळ्यात शेवटी आपण त्यात टोमॅटो टाकून घेऊ। ह्या भाज्या आपल्याला तेलात व्यवस्थित अशा छान फ्राई होऊ द्यायच्या आहेत। भाज्या इथे खूप छान अशा फ्राई झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आपण आता यात तांदूळ टाकून घेऊ, तांदूळातलं पाणी मी छान निथळून घेतलेलं आहे। अशाच नवनवीन रेसिपींसाठी तनिष्का रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तांदूळ टाकून व्यवस्थित पुलाव हलवून घ्यायचा आहे। यानंतर मी यात गरम पाणी टाकून घेते। तांदूळ असा टाकल्यानंतर आपण त्यात गरम पाणीच करून टाकायचंय। थंड पाणी जर टाकला आपण तर तो शिजायलाही वेळ घेतो। तांदूळ आपला कुकरमध्ये जेवढा आहे त्यापेक्षा कुकरच्या 1 इंच पाणी जास्त टाकायचंय आपल्याला। मी अजून थोडं पाणी टाकून घेते कुकरमध्ये। साधारण कुकरमध्ये तांदूळापासून 1 इंच एवढं पाणी आपल्याला जास्त ठेवायचंय, त्याच्याने हा भात खूप छान असा मोकळा मोकळा होईल। आपण आता त्यात मीठ टाकून घेऊ। मीठ सगळ्यात शेवटी टाकायचंय, म्हणजे पाण्याचा आणि भाताचा भाज्यांचा अंदाज येतो आपल्याला। मीठ टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचंय। नंतर त्यात कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, आणि सगळ्यात शेवटी आपण जे काजू घेतले होते तळून ते काजू टाकायचे आहेत। काजू टाकल्यानंतर हा मसाले पुलाव हलवायचा नाहीये, तसंच आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत। मी इथे कुकरचं झाकण लावून घेतलंय। एक शिट्टी घेऊ कुकरची। कुकरची एक शिट्टी झालेली आहे आणि कुकर गार पण झालेला आहे। आपण कुकर उघडून घेऊ। तुम्ही पाहू शकता खूप छान असा आपला इथे पौष्टिक पुलाव तयार झालेला आहे। आपण आता व्यवस्थित तो पौष्टिक पुलाव मिक्स करून घेऊ। त्याचा रंग पण किती छान दिसतोय, किती मोकळा मोकळा पण झालेला आहे हा पुलाव, तुम्ही पाहू शकता इथे। आपण आता हा पुलाव सर्व करून घेऊ। रेडी झालाय आपला पौष्टिक पुलाव। हा पुलाव लहान मुलांना तो खूपच आवडतो, पण त्यासोबत मोठ्यांनाही आवडतो। तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तनिष्का रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार।